नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो शो मध्ये तुमचं स्वागत केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबवल्या जातात पण त्याचा लाभ शेतकऱ्यांना काही मिळत नाही तर दुसरीकडे कृषी विभागाच्या विविध योजनांच्या लाभासाठी एक पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे या पोर्टलचं नाव काय तर महा डीबीटी या महाडीबीटीतून एकाच अर्जावर अनेक घटकांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो त्यामुळं अहमदनगर जिल्ह्यातील सदतीस हजार चारशे चौदा शेतकऱ्यांची मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत शेततळ्यांसाठी सोडतीत निवड झाली खरी पण दोन वर्षात तब्बल एकोणतीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना या शेततळ्यांचा लाभ घेतलेलाच नाही आहे मग आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की सोडतीत नंबर लागूनही या शेतकऱ्यांनी शेततळ्याकडे का पाठ फिरवली आहे तर हीच आजची सर्वात मोठी बातमी आहे त्यावर शेवटी बोलूच पण त्याआधी राज्यातल्या आणि देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या काही बातम्या पाहूयात आजची पहिली बातमी तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणी साठ्यात यंदा मोठी घट झाली आहे सध्या जायकवाडीचा पाणी साठा अठरा पूर्णांक शहात्तर टक्क्यांवर आलाय गेल्या वर्षी मात्र याच दिवशी जायकवाडी धरणात बावन्न पूर्णांक छत्तीस टक्के पाणीसाठा होता मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट अधिक गडद झालंय धरणातून अवैध पाणी उपसा होऊ नये यासाठी योग्य नियोजन करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत धरण क्षेत्रातील संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील दहा हजार कृषी पंप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे येत्या काही दिवसात दहा हजार कृषी पंप बंद करण्यात येणार आहेत तर मे महिन्यात मराठवाड्यातील पाणी संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जाते दुसरी बातमी विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाला एक पूर्णांक वीस कोटींचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे याबाबतचा शासनादेश राज्य सरकारनं शुक्रवारी काढला आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकडून वेतन खर्चासाठी निधीची मागणी झाली होती याप्रमाणे हा निधी देण्यात आलाय विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावातील अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर यांना हा लाभ देण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे सहा वर्षाच्या कालावधीसाठी जागतिक बँकेनं या प्रकल्पासाठी चार हजार कोटी रुपयांची उपलब्धता करून दिलेली आहे तिसरी बातमी चैत्री शुद्ध एकादशी शुक्रवारी आहे चैत्री यात्रा कालावधीत विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरमध्ये जमत असतात यंदाच्या यात्रेत श्री विठ्ठल रुक्माईचं फक्त मुखदर्शनच घेता येणार आहे असं प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी सांगितलं आहे सध्या उन्हाळा सुरू असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होते यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात तसंच मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि औषधोपचारासाठी अत्यावश्यक असलेली सर्व सामग्री उपलब्ध ठेवावी अशा सूचनाही इथापे यांनी दिल्यात चैत्री यात्रा नियोजनाबाबत प्रांत कार्यालयात आयोजित बैठकीत इथापे बोलत होते चौथी बातमी जालन्याच्या दगडी ज्वारीला भौगोलिक मानांकन म्हणजेच जी आय टॅग मिळाला आहे बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी येथील जे किसान शेतकरी गटानं यासाठी पुढाकार घेतला होता त्यासोबतच त्यांनी सातत्यानं पाठपुरावा सुद्धा केला होता भारत सरकारच्या चेन्नई येथील भौगोलिक मानांकन रजिस्ट्री कार्यालयानं तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी या ज्वारीच्या जी आयला प्रमाणपत्र प्रदान केलं आहे याआधी जालना जिल्ह्यातील मोसंबीला भौगोलिक मानांकन म्हणजेच जी आय टॅग मिळालेला आहे आता पुन्हा एकदा दगडी ज्वारीच्या भौगोलिक मानांकनामुळे जालना जिल्हा आणि या भागातील शेती पद्धती चर्चेत आली आहे मराठवाड्यात रब्बीत ज्वारीचं पीक साधारणपणे सर्व दूर घेतलं जातं आजची सर्वात मोठी बातमी महाडीबीटी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीपूरक अवजारं यंत्र आणि शेततळी या घटकांसाठी अनुदान दिलं जातं यामध्ये एकच अर्ज भरून शेतकऱ्यांना एकाच वेळीस अनेक योजनांसाठी अर्ज काढता येतो त्यामुळे शेतकरी सहजच इतर योजनांची नावं सुद्धा या अर्जावर टाकत असतात त्यामुळे होतं काय तर एखाद्या घटकाचा लाभ हवा असतो पण सोडतीत दुसराच घटक शेतकऱ्याच्या वाट्यावर मंजूर केला जातो त्यामुळे पाहिजे तो घटक मिळाला तरच अनुदान घ्यायचं अन्यथा अनुदान घ्यायचं नाही असं शेतकऱ्यांकडून केलं जातं म्हणजे होतं काय तर एखाद्या शेतकऱ्याला उदाहरणार्थ ट्रॅक्टर हवं असतं शेतकरी ट्रॅक्टरसाठी अर्ज करतो अर्ज करताना सहज म्हणून शेतळाचा ऑप्शन सुद्धा अर्ज भरताना शेतकरी निवडतो पण ज्यावेळी सोडत होते त्यावेळी शेतकऱ्याला सोडतीत मिळतं शेत ट्रॅक्टर मिळत नाही मग होतं काय तर शेततळं नको बाबा आपल्याला असं म्हणत शेतकरी त्याला नकार देतात गेल्या दोन वर्षात अहमदनगर जिल्ह्यात शेततळ्याच्या अनुदानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फक्त दोन हजार आठशे बावन्न इतकी आहे तर एकोणतीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांनी शेततळ्याला मंजुरी मिळालेली असतानाही लाभ मात्र नाकारलेला आहे आता यामध्ये दुसरा एक मुद्दा आहे मुद्दा काय तर शेतकऱ्यांनी लाभ घेतला नाही तर नाव रद्द केलं जात नाही या योजनेत तो शेतकरी पात्र म्हणून ठेवला जातो पण त्यानंतरही गरज असेल तर शेतकरी त्या शेततळ्याचा भविष्यात लाभ घेऊ शकतो म्हणजेच सोडतीत नाव येऊन लाभ न घेतल्यानं नाव रद्द झालं तरी लाभार्थी शेतकऱ्याची पात्रता मात्र कायम असते असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे खरं तर सोडतीत निवड झाल्यानंतर पहिल्या आठ दिवसात सात बारा आठ अ उतारा वेबसाईटवर अपलोड केला जातो त्यानंतर कृषी सहाय्यकाकडून स्थळ पाहणी त्यानंतर कृषी अधिकाऱ्याकडून मान्यता मिळाल्यानंतर शेततळ्याच्या कामासाठी पूर्व संमती दिली जाते आणि तिथून पुढे तीस दिवसात शेततळ्याचं काम सुरू झालं नाही तर मात्र लाभ रद्द केला जातो अशी या शेततळे योजनेची प्रक्रिया आहे राज्य सरकारनं मागेल त्याला शेततळे ही योजना राज्यात राबवलेली होती याच योजनेच्या नावात बदल करून मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना असं नाव या प्रकल्पाचं करण्यात आलं याच योजनेमध्ये शेततळ्यासह इतर कृषी विभागाच्या योजनांचा सुद्धा समावेश आहे त्यासाठी महाडीबीटी पोर्टल वरून अर्ज करण्यात येतो पण या अर्जाच्या वेळी शेतकरी एकापेक्षा अधिक लाभ योजनांचा घेण्याची मागणी करत असल्यानं सोडतीत शेततळ येऊनही शेतकऱ्यांकडून लाभ घेतला जात नाही शेततळे अनुदान योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर तेवढं नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या